reproduction lower and higher plants का चक्र अपन पाहतो आणि या चक्राच्या अनेक घटकांचा पार्टिकलचा अभ्यास आपण मागच्या अनेक तासांमध्ये मागच्या अनेक क्लिप्स मध्ये आपण केलेला आहे. या तासामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओयूल स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओयूल या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट हा घटक पाहिला. त्याच्या आधी स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन हा घटक पाहिला आणि त्याच्या आधी आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर स्ट्रक्चर ऑफ टिपिकल एंजियोस्पर्मिक फ्लावर हा घटक आपण पाहिला आणि त्या टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर मध्ये आपण फ्लावरच्या पूर्ण स्ट्रक्चरचा अभ्यास केला. बेसिकली दोन भागांमध्ये ही घटक फ्लावर टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर हे असतं की याच्यामध्ये पहिला भाग म्हणजे इसेन्शियल फ्लोरल वॉल्स आणि दुसरा भाग म्हणजे नॉन इसेन्शियल फ्लोरल वॉल्स. कॅलिक्स अँड करोला हे नॉन इसेन्शियल फ्लोरल वॉल्स आहेत आणि इसेन्शियल फ्लोरल वॉल्स स्टेमेन्स अँड कॅपेल्स ही इसेन्शियल फ्लोरल वॉल्स आहेत. स्टेमेन्स मेल गॅमेट सॉरी मेल फ्लोरल वॉल त्यांना म्हटलं जातं आणि कार्पेल्स फीमेल फ्लोरल वॉल्स असं त्यांना म्हटलं जातं. त्या ठिकाणी आपण फीमेल फ्लोरल वॉल्सचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर पाहिलं होतं की फ्लावरच्या टिपिकल फ्लावरच्या सेंट्रली लोकेटेड होतं जो तीन घटकांच्या माध्यमातून होता आणि त्याला आपण म्हटलं होतं फीमेल फ्लोरल वॉल्स अँड दॅट इज द गायनोशियम. त्याला आपण काय म्हटलेलं आहे गायनोशियम असं म्हटलेलं. हा गायनोशियम बेसिकली तीन घटकांच्या माध्यमातून तयार झाला होता. हा सगळ्यात वरचा भाग म्हणजे दॅट इज द सिग्मा. त्यानंतर त्याच्या माध्यमातून निघणारा एक नॅरो ट्यूब आणि ज्याला म्हटलं गेलं होतं स्टाइल आणि सगळ्यात खालच्या बाजूला होती कोरी. अशा पद्धतीनं त्या तीन घटकांच्या माध्यमातून ते फीमेल फ्लोरल वॉल हे साधारणपणे तयार झालं होतं. त्या फीमेल फ्लोरल वॉलच्या सगळ्यात खालच्या बाजूला असणारी ओरी आणि ओरीच्या आतल्या बाजूला या ठिकाणी असणारे ओयूल्स जे या प्लासेंटाला अटॅच्ड असतात याचा अभ्यास या ओयूलचा हा एनलार्ज केलेलं स्ट्रक्चर या ठिकाणी मी काढलेलं आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला ते समजण्यास अधिक मदत होईल. या ओयूलचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे असतं तर या ठिकाणी ओरीमध्ये प्लासेंटाला अनेक ओयूल्स हे साधारणपणे अटॅच झालेले असतात आणि ते त्याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या स्ट्रक्चरचा अभ्यास आपल्याला करायची आवश्यकता आहे. काय आवश्यकता आहे? कारण आपल्याला माहिती आहे मागच्या घटकामध्ये आपण पाहिलं की दॅट इज द या ठिकाणी कोण येऊन पडणार आहेत पोलन ग्रेन्स या ठिकाणी येऊन पडणार आहेत आणि हेच पोलन ग्रेन या ठिकाणी स्टिग्माचं शुगरेड शुगरी स्टिग्मॅटिक सेक्रिशन ऍब्सॉर्ब करून त्यांच्या माध्यमातून पोलन ट्यूब डेव्हलप होणार आहे. त्यांनाच आपण मेल गॅमेटोफाइट असं म्हणत असतो. हे मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होऊन साधारणपणे कुठे जाणार आहे या ठिकाणी ओव्हरीमध्ये ओयूलमध्ये जाणार आहे आणि ओयूलच्या माध्यमातून ओयूलमध्ये फर्टिलायझेशनची प्रक्रिया घडणार आहे आणि म्हणून हे स्ट्रक्चर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या कारण या ठिकाणी एक्सेल प्रेझेंट आहे आणि या ठिकाणी म्हणून त्याला फिमेल गॅमेट असं आपण म्हणतो. या ठिकाणी एक्सेल प्रेझेंट आहे सेकंडरी न्यूक्लियस सुद्धा प्रेझेंट आहे आणि डबल फर्टिलायझेशनची प्रक्रिया या ठिकाणी घडणार आहे म्हणून आपल्याला हे स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे. सो फ्रंट ऑफ यू नाउ देयर इज अ फीमेल सॉरी दॅट इज द एनाट्रोपस ओयूल. या ठिकाणी एंजियोस्पर्मी प्लांट मध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे एनाट्रोपस ओयूल सी साधारणपणे पाहायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा ओयूल म्हणजे काय? मेगास्पोरंजियम विच इज कवर्ड बाय कवरिंग्स ऑर इंट्रुमेंट्स इज कॉल्ड ऍज ओयूल्स. ओयूल्स म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी मेगास्पोरंजियम मेगास्पोरोजेनेसिसची प्रक्रिया ज्या ठिकाणी घडणार आहे मेगास्पोर दॅट इज द एक्सेल ज्या ठिकाणी तयार होणार आहे तो भाग जो साधारणपणे इंट्रुमेंटच्या माध्यमातून कव्हर झालेला आहे त्या भागाला ओयूल म्हटलं जातं. याला एनाट्रोपस ओयूल का म्हटलेलं आहे? त्याचा मुख जर बघितलं आपण त्याचा मायक्रोफाइल जर बघितलं आपण तर डाऊन वर्डेड रिएक्ट केलेला आहे आणि म्हणून साधारणपणे याला काय म्हटलं जातं एनाट्रोपस ओयूल असं म्हटलं जातं. सो दॅट इज द एनाट्रोपस ओयूल. एनाट्रोपस ओयूल हा बेसिकली दोन घटकांच्या माध्यमातून तयार झाला आहे. एक म्हणजे दॅट इज द बॉडी. या स्ट्रक्चरला बॉडी असं म्हणायचं या इथपर्यंतच्या स्ट्रक्चरला बॉडी असं म्हणायचं याला फिलिकल असं म्हणायचं. याला फिलिकल किंवा याला फिलिकुलस असं म्हणायचं आहे. तर साधारणपणे ह्या वरच्या भागाला बॉडी असं म्हटलं जातं.
अशा पद्धतीने फिलिक्युलस आणि वणी या दोन घटकांच्या माध्यमातून हा एनाट्रोपस सोयूल तयार झाला. त्या एनाट्रोपस सोयूल मध्ये दोन घटक आहेत, दॅट इज द फिलिक्युलस आणि वणी. त्याचा पहिला भाग आपण पाहूया. फिलिक्युलस हे बेसिकली अटॅचमेंट आहे. कशाला अटॅचमेंट आहे याची? तर साधारणपणे प्लासेंटाला अटॅचमेंट आहे. आणि याच्यामध्ये अजून एक घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, दॅट इज द वास्कुलर बंडल्स. याला राफे असं म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं? राफे. ही एकमेव अटॅचमेंट ही साधारणपणे आपल्याला पाहायला मिळते जी प्लासेंटाला अटॅच आहे किंवा या प्लासेंटाच्या माध्यमातून साधारणपणे संपूर्ण फ्लावरला. म्हणून न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम गावाच्या माध्यमातून, न्यूट्रिशन ऑइलला प्रोव्हाइड करण्याचं काम हे या राफेच्या माध्यमातून केलं जातं. अशा पुढचा भाग आपण काही तांत्रिक अडचणीमुळं पुढच्या क्लिपमध्ये पाहणार आहोत.